शक्ती कपूरच्या भूमिकेमध्ये असलेल्या संजय राजाराम राऊतनी तिला कसं छळलं, तिला कसा त्रास दिला, तिचं आयुष्य कसं बर्बाद केलं, तिच्या घराच्या बाहेर साप सोडणं, जबरदस्ती पोलीस बसवणं, या सगळ्याच गोष्टी संजय राजाराम राऊतच्या माध्यमातून होत आहेत. संजय राजाराम राऊतनी तिला पाठवलेला एक व्हॉट्सअप मेसेज पण माझ्याकडे आहे, ज्याच्यामध्ये ती तो तिला काय काय बोलतोय याही संदर्भात या व्हॉट्सअप मेसेजमध्ये लिहिलेला आहे. आज सकाळी सामनाचा अग्रलेख हा महिला अत्याचारवर लिहिलेला आहे. मी पहिल्या दिवसा मी काही दिवसापासून बोलतोय की शक्ती कपूरच्या भूमिकेमध्ये असलेल्या संजय राजाराम राऊतनी महिला अत्याचारावर बोलणं हे फार मोठा जोक आहे. माझ्या हातात राष्ट्रीय महिला आयोग ला एका महिलेने 5 जून 2020 ला लिहिलेल्या एक तक्रारीची कॉपी आहे आणि ही डॉक्टर महिला संजय राजाराम राऊतनी तिला कसं छळलं, तिला कसा त्रास दिला, तिचं आयुष्य कसं बर्बाद केलं ह्याची तक्रार तिने केलेली होती. तिने हेही ह्याच्यामध्ये उल्लेख केलाय की तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनाही तिने ह्या संबंधित भेटण्याचा प्रयत्न केला पण उद्धवजी काय त्यांना तिला ह्या संबंधित भेटलेले नाही. तिचे वारंवार तिने जे काही ईमेल केलेले आहेत उद्धवजींना संपर्क करण्यासाठी त्यामध्येही ती उल्लेख करते की तिच्या घराच्या बाहेर साप सोडणं, जबरदस्ती पोलीस बसवणं या सगळ्याच गोष्टी संजय राजाराम राऊतच्या माध्यमातून होत आहेत ही ती वारंवार या तिच्या पत्रव्यवहारामध्ये उल्लेख करते. संजय राजाराम राऊतनी तिला पाठवलेला एक व्हॉट्सअप मेसेज पण माझ्याकडे आहे, ज्याच्यामध्ये ती तो तिला काय काय बोलतोय याही संदर्भात या व्हॉट्सअप मेसेजमध्ये लिहिलेला आहे. म्हणून महिला अत्याचारावर या संजय राजाराम राऊतनी बोलणं, पहिले ह्या महिलेला न्याय कसा मिळणार यावर तुम्ही बोला. मी राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करीन की ह्या डॉक्टर महिलेला लवकरात लवकर न्याय द्या, जेणेकरून हिच्यावर होणारा अत्याचार हा थांबेल, तिला न्याय भेटेल आणि तिच्यावर अत्याचार करणारा जो कोण व्यक्ती आहे जो विविध पद्धतीने अत्याचार तिच्यावर अजूनपर्यंत केलेली आहे, शिवीगाळ केलेली आहे, तो लवकरच ह्या निमित्ताने जेलमध्ये जाईल आणि राज्यातल्या माता भगिनींच्या समोर माता भगिनींमध्ये एक संदेश जाईल की महिलांवर अत्याचार करणाऱ्याच्या विरोधात आमचं राज्य सरकार अतिशय कडक भूमिका घेतं असा एक संदेश या निमित्ताने जाईल.